जामखेड तालुक्याचे लक्ष लागलेली ग्रामपंचायत म्हणजे रत्नापूर ग्रामपंचायत। या ग्रामपंचायतीत भाजप व राष्ट्रवादी अशी सरळ लढत होणार आहे। राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे व पंचायत समितीचे माजी सभापती सूर्यकांत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रतनबेबी रत्नेश्वर हा पॅनल उभा केलेला आहे। आज या पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। रत्नापूर गावातील ग्रामदेवतांना नारळ वाढवून प्रचार सभा संपन्न झाली। यावेळी कर्जत जामखेड राष्ट्रवादीचे विधानसभा प्रमुख प्राध्यापक मधुकर आबा राळेबात व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे यांनी आपली मनोगती व्यक्त केली। या ग्रामपंचायतीत तीन प्रभाग आहेत, संघवी, मुसलमानवाडी मिळून एक, तर रत्नापूर गावात दोन व तीन हे प्रभाग आहेत। या निवडणुकीत मात्र रंगत पाहायला मिळणार आहे। पाहूयात काय म्हणाले दत्तात्रय वारे व मधुकर आबा राळेबात। अभिनंदन करतो आणि या नवीनच्या नऊ आणि एक सॉरी एक राहिलेलं आहे आपल्याच पार्टीचं जे सरपंच पदासाठी जे उमेदवार आहेत ते सौभाग्यवती जाधव राणी लक्ष्मण या सर्वांना म्हणजे 10 उमेदवारांना मी हार्दिक अशा शुभेच्छा देतो। तर हा पॅनल काय गावला राहिलेला नाही, इथं राष्ट्रवादी आणि भाजप अशी लढाई आहे। आज आपण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहोत, तसेच तुमचे भाजपचे कार्यकर्ते। आज रोहित दादाला बळ द्यायचं म्हणलं, आपल्या गावात विकास काम आणायचं म्हणलं, तर आज आपल्याला पक्ष म्हणून आपल्याला खंबीरपणे आपला पार्टी सुरू करावा लागणार आहे। आज उद्या जर जय पराजय होत असलो, जर उद्या काय झालं तर रोहित दादाचं नाव निघणार आहे। उद्या तुम्ही म्हणतात रोहित दादा मुळापासून मजबूत करून हा वटवृक्ष कसा वाढवला जाईल हा आपल्याला प्रयत्न करायचा आहे। जर तो वटवृक्ष फळ देणार नाही पण फळ देणारे कार्यकर्तेच खाली नसते तर फळ वाटत होणार नाही। त्यामुळे आपल्याला 10 उमेदवार प्रचंड मताने निवडून आणायचे आहेत आणि रोहित दादाने ज्या तळागाळात पोहोचलेल्या स्कीम आहेत जे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत आपल्या सर्व सीमा म्हणा किंवा लाभ म्हणा किंवा घरकुल म्हणा हे जर पोहोचवायचे असेल तर आपल्या विचारसरणीचे कार्यकर्ते आपल्याला निवडून घ्यावं लागणार आहे। तिन्ही कार्यकर्ते सांगले मुसलमानवाडीचे या ठिकाणी आपल्याकडे अवलंबून आले चांगले कार्यकर्ते। दर पंचवार्षिकप्रमाणे या पंचवार्षिकही निवडणूक लागली, दर पंचवार्षिक निवडणूक लागली की आपण बिनविरोध काढायची अशी चर्चा करतो पण बिनविरोध काही होत नाही। मला आठवतं 1997 साली आत्मारामशेजी होते त्यावेळेस आपण या सभामंडळामध्ये भेटलो होतो आणि खरं म्हणजे मोठी बैठक झाली त्यावेळेस आणि बिनविरोध कारणासंदर्भात चर्चा झाली। त्यातले बरेच लोक गेले, अवसराम मोरेमोजी अखिल वराडे सर अखिल बरेच माणसं आत्मारामशेज स्वतः गेले आणि आम्ही ते म्हणजे 20 गोष्ट 25 वर्ष झाले त्या सभामंडळामध्ये आपण बैठक घेतली आणि काही लोक म्हणजे आम्ही मान्य नाही। मग आपण तिची नाव काढली होती तीच आपलं गावच्या पॅनल म्हणून आता त्या ठिकाणी चालविला आणि आजच्या सारख्याच परिस्थितीच्या काळामध्ये होती आपला पॅनल लोकं आला म्हणलं त्यावेळेस सरपंच झाला तानाजी आपण उपसरपंच केलं तर उमेश सरदेला उपसरपंच त्या काळात केलं होतं आणि चांगलं काम करण्याचा प्रयत्न त्यावेळेस पवारांनी केला। मधल्या काळात परत वेगळी बॉडी आली, परत दत्ता कुर्लेकरच्या रूपाने पुन्हा एकदा आपल्या पॅनलचा या गावामध्ये चांगला दणदणीत विजय झाला। दुर्दैवाने बडवून सरकार त्यावेळेस पडले, परंतु सातत्याने बडवून पडला तरी काम केलं। 11-12 काळ हा दुष्काळ निर्णय काळामध्ये पडला, गावात पियाला पाणी नसायचं। त्या काळात आम्ही सरकारी विहिरीचे बरेच आडवे बोर घे, उभे बोर घे, खुलीकरण कर, पाईपलाईन कर, वाटेरी बोर घे अशा पद्धतीचा आपण प्रयत्न त्यावेळेस केला आणि आजचे जे आपण उमेदवार या ठिकाणी दिलेत शेतकुटुंब असेल, बडू आपला असेल, मधू वरणे असेल, त्यानंतर PMI आपला दिलीप द्वारे लखन आहे, हे सगळे पोर सातत्याने आभार अत्यंत लोकांचे पाळणारी पोर आहे आणि काम करताना त्या ठिकाणी उमेदवारी दिली पाहिजे या मताचा मी आहे। शेवटी 18 निघून जाणारा 20 निकाल लागेल, जी माणसं ह्याला काय लागेल पगार चालू होणार नाही, तिला झालं एक गाडी आणि शेतात एक एक बंगले राहायला असे काय परिस्थिती होणार नाही। परंतु ही जी माणसं आपण निवडून देणार आहेत
त्यांनी गोर गरीब जनतेचे सर्वसामान्य माणसाची काम केली कोरोना आणि ह्यावेळेस मी तर गेल्या एक वर्षभर मी अत्यंत प्रामाणिक आपल्या नंतर मी मला समोर ठेवून सांगतो की एक वर्षभर मी ठरवलं होतं की आपल्याला ग्राम पंचायत भाजप घ्यायचं काय होतं समोरच्या कोणतरी बद्दल आपण काहीतरी बोलावं लागतं की 5-5 वर्ष 10 वर्ष मला बोलत नाही यांना बोलत येत त्यांच्या लोकांना जीव राहिला की दुसऱ्या दिवशी बोलत मला बोलत आज टार्गेट मीच आहे त्यांच्या संदर्भात चर्चा झाल्या सगळ्या झाल्या पण टार्गेट मी माझं मत की या ठिकाणी आता वॉर्ड नंबर 2 मध्ये शेलू 2 उमेदवार असे आहेत की आता आपण सोसायटी त्यांना बिनविरोध केलं त्यांचे नाव नाही घेतलं त्यांना बिनविरोध घेतलं आम्ही आमचे फॉर्म काढले मग त्यांनी मला त्या नावावर ग्राम पंचायत उभारायचं त्याला सोसायटी राजीनामा द्यावा लागले असते आणि ग्राम पंचायत चुकत्या ठिकाणी बसू द्या तर तुम्हाला सोसायटीचा बिनविरोध पाहिजे ग्राम पंचायतला पेनमध्ये उभं राहायचं नाही तर पेन पैसे वाढायचं आहे अशोक महाराजांचं पेन आहे मगाच म्हणलं मी कपूर बघायला तर नीटनीटके बघायला तर अशोक महाराज 100% पुढच्या आम्हाला ठेवावं लागेल आम्ही तर त्यांच्या आमच्या काळात त्यांची इंटरव्ह्यू होऊन गेलं नाही पण ते काय महत्वाचा मुद्दा असा आहे की शैलेंद्र कदमचा फॉर्मर तांत्रिक दृष्ट्या राहिलेला आहे हा फॉर्मर ठेवण्याची इच्छा नव्हती परंतु हा तांत्रिक दृष्ट्या त्या ठिकाणी फॉर्मर राहिला मला पुन्हा एकदा सांगायला हात जोडून विनंती करायची की जे कार्यकर्ते आपण दिलेले अत्यंत पळणारे उलट आता प्रॉपरची दृष्ट्या पाहिलं तर बडू सारख्या लोकांच्या कामात येईल त्याची प्रॉपरची काय करायची सगळ्या तुम्हाला माहिती शेनू सारखा बघा सारख्या लोकांच्या कामात येईल त्याची आर्थिक परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आम्ही आता प्रॉपरेट छापायला घ्यायला सुद्धा आता वर गेली गोळा करायला सुरुवात झाली आम्हाला दादाविषयी झडपले त्याला आता बोलून जेव्हा लागतं त्यामुळे कार्यकर्त्याला माझं सांगलंय की 5-7 दिवस निघून जाते जेवणा खावण्याच्या पार्टीची अपेक्षा कुणी न करता अत्यंत प्रामाणिकपणे या ठिकाणी आपण जर सगळ्यांनी काम केलं तुम्हाला मी खात्री सांगतो येत्या विजय सभा आपण येतच घेऊ गुलाब गुलाबमध्ये काही वेगळा गुलाब नसतो आपण जे आता या ठिकाणी सगळे जे प्रचार होतो यांनी सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम 200 माणसं होते 5-5 मत आले हजार मत झाले हजार मत होता आपण निघून आलो त्याला काय दुसरं गणित नाही परंतु समोरची पार्टी बुद्धिभेद करणारे वेगवेगळे सांगणारे मध्ये म्हणजे काही पण चर्चा करतील त्या ठिकाणी उमेदवार उमेदवारी अपंगाचं आहे चिन्ह्याचं आहे गोव्याचं आहे दुसरा उमेदवार म्हणजे आता लय पळणार आहे सारखं ग्रामपंचायतमध्ये त्या ठिकाणी ग्रामपंचायत मारत होतं काही तर म्हणजे सरपंच मी सहाय्य म्हणजे सही शिकी ग्रामपंचायतची गपूर नाही गोल शिका आडवा शिका सगळं त्याच्या खिशात दप्तर आहे खिशात ग्रामसेवक देऊन सरपंच मी दिवस आणि मला तर असं कळलं 1 वर मी सरपंचाला सहाय्य हरवलं हरू शकत कारण आपली लोकशाही एवढी गाळ आहे आता आम्हाला मी बाजूला बोललो की त्या नगरपालिका जागेची ते आमच्या शिवाने धूळ खाली तरी कोणाला तपासलं त्यामुळं निश्चित स्वरूपात चांगलं काम आहे पूर्ण करतील आपल्याला त्यांना आशीर्वाद द्यायचा आहे आर्थिक दृष्ट्या आपले मी जयंतपणे सांगतो की आर्थिक दृष्ट्या पैशाकाराने आपले उमेदवार कमी आहेत आपल्याला वर्गणी गोळा करून हे सगळ्या प्रचार यंत्रणा या ठिकाणी राबवायचं आहे त्यामुळे कोणी कुठली अपेक्षा न करता या ठिकाणी सगळ्याला आपण भरभरून त्यांची पेटी द्यावी आपले लक्ष्मण जाधवची मंडळी जयसिंह गावचे सरपंच होईल की सगळ्या गावचे सरपंच होईल सगळे त्या ठिकाणी गोरगरिबाची घरकुलाचा विषय असेल काय जे जे काम असते ते निश्चित स्वरूपात होणार आहे तुम्हाला फक्त मी एक सार्वत्रिक या ठिकाणी एक शब्द मात्र नक्की देतो की आता 33 केव्ही करायचं सार्वत्रिक माझी मी मला समोर सांगतो दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची मला तुम्हाला सांगायची राहिली रोहित दादांनी सगळ्यात जर मोठं काम केलं आपलं त्या कुसळगावला या सरपंच सेंटर आले जवळजवळ 1500 पोलीस त्या ठिकाणी ट्रेनिंगला राहिले आणि तिथं 1500 बरोबर ज्यांचे लग्न झाले त्यांच्या फॅमिली सुद्धा राहणार तिथं आता क्वार्टरचे काम चालू आहे मैदानाचं काम झाले कंपाऊंडचं काम झाले हेलिपॅड त्या ठिकाणी तयार होणार आहे त्याचा फायदा तिथं गावात सांगण्याचा उद्देश असा की आपल्या परिसरातलं दूध भाजीपाला धान्य त्यांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लागणार उसळगावर आपला पूर दिसलेवाडी सांगवी त्या ठिकाणी या परिसरातली फार खाणीपर्यंतचा व्यवहार त्या ठिकाणी राहणार
आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेसाठी दंगल लागलो आठव्या दंगल सुरू झाली यासारखे क्षेत्र पोलीस म्हणजे हरिपुर पोलीस झालं नाही कुठं जर दंगल झाली दंगल काबू करण्यासाठी दौंड सेंटर आहे महाराष्ट्रामध्ये तसं आपल्या कुशगावात नगर दंगल पाणी फाटून यायला शरणापूर यायला तेव्हा हाय रस्ता आपला डबल होणार आहे आपल्या पुलाचा जवळजवळ 8 कोटीच एस्टिमेट आज जवळजवळ मंजुरी टेपलाय जी ते माताला दिले मला सांगितले दुर्गाने आपलं सरकार आता आपण आता नारळ पडला पुलाचा ज्यावेळेस आपण भूमिपूजन खट्याहून झालं त्याचवेळेस रोहित दादाने आपल्याला शब्द दिला की तुमचा पूर म्हणजे काळावर करणार आहे कारण यासारखे लिहून जायचं म्हणजे वाटत पूर पाहिजे चार 100 रुपयाचा विकत असताना मोठा रस्ता चांगला झाला तो 200 रुपयाचा 400 रुपयाचा विकायला लागला तो तो नवा विकास आहे त्या 400 रुपयाचा नफा निम्मा नफा आहे हा नफा मिळवण्याचं काम ज्या पद्धतीने मिळते होते त्याला विकास आणि हा विकास करण्याचं काम खरं या ठिकाणी महत्वाचं आता भाऊ यांचं सांगितलं की पाणीपुरवठ्याची जलजीवन मिशन अंतर्गत या गावाला 1.5 कोटीची पाणीपुरवठ्याची योजना अगोदर गावाला पाणी पुरवठा नव्हता असं तो अजून एक म्हणजे मोठं ध्येय पुढच्या 20 वर्षासाठी आपल्याला काय लागेल त्याचं आता ध्येय रोहित दादाचं या ठिकाणी आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला सगळ्याला काम करायचं खर तर ग्रामपंचायत स्थानिक पातळीवर बऱ्याचशा प्रश्नावर लढवले जातात स्थानिक पातळीवर प्रश्न आहेत जे आणि नाही प्रश्न असले गावात नेहमीच लोक राहतात ज्यांना ज्यांना फार लांब शेती एक गावापासून ते एक गावात राहतात आणि ज्यांना शेतीच नाही ते एक गावात बाकीची सगळी माणसं शेतावर गेली माझ्याकडे माळेवाडीचा माणूस आला म्हणला आम्हाला रस्ता द्या गावापासून माळेवाडीतून तो 6 किलोमीटर राहत आणि एकच कुटुंब राहत तिथून पुढे फवारे असले सुरू मला रस्ता द्या आता एकट्या 4 कुटुंबासाठी 6 किलोमीटर रस्ता देणं शक्य नाही तरी रोहित दादाने मागच्या याच्यात त्याला 3 किलोमीटरचा रस्ता टाकून दिला करून दिला म्हणजे प्रत्येक माणसाची गरज काय हे फार म्हणतो पाणीपुरवठा योजना आता आपण करतो तर प्रत्येक रस्त्यावर फार लोक राहतात एवढ्या वाटल्यावर जो पाणीपुरवठा पोहोचवायचा त्याच्या उंची त्याच्या चढ उतार एकाकडे आता चांगलं होते पण पुरे आता होत्या आमची नायगावची पाणीपुरवठा योजना त्या काळात दुर्गीच्या काळात 95 साली सगळ्यात मोठी उंची जातात शिवूर नायगाव नाहुली या 4 गावाची मिळून पाणीपुरवठा योजना त्या काळात 6 कोटी रुपयाची होती 95 साली नगर जिल्ह्यात सगळ्यात मोठी होती पैसे गेले सगळं झालं पाणीपुरवठ्याच नावाला नाही आले असंहीला काय काय पाणीपुरवठा होऊन गेले या सगळ्याचा विचार करतात आपल्याला तुम्हाला आम्हाला फार विचारतो या ठिकाणी मतदान करायचं आणि ज्यांना उभा केलाय तुमच्या आमच्या सगळ्याच्या विचारातून ही माणसं उभा केलेले आहेत थोडं तर ग्रामपंचायत वार्डाचं मतदान म्हणलं की माणसं पडापडा गोष्टीवर नाडलेले असतात काय जर तो आपल्याला पान लावून जाऊन देत नव्हता याने आपलं हेच आढळलं गुरु हाताले म्हणून येत झाला आणि मला मत दिली नव्हती आमच्या पडकातून गुरु हाकायला म्हणतो म्हणजे आपलं गुरु हाकलतो आम्ही त्यावेळेस नारंग सत्यानोला पहिल्यांदा उभा राहिलो नारंग काठीत आमचे त्रास आले ते म्हणायचे कुराट गंदी असली पाहिजे म्हणजे झाडं तोडली नाही आणि सराय गंदी म्हणजे शिया गावात सराय सोडायचं नाही आणि अर्थ मी गेलो आमच्या रानात आणलंय मोठा शेअर करत होता म्हणजे हाकल शेअर चल हाकत हाकल इकून आता आमचं सगळं पडके आता सगळं शेअर करतात तुमची आमची नाराजी ही आपल्या घरापुरती असते आपल्या ह्याच्यापुरती असते आपल्याला या ठिकाणी आपल्या तालुक्याचा आपल्या राज्याचा आपल्या मतदारसंघाचा विचार करून आपलं हे इलेक्शन लढवायचं आणि म्हणून हे इलेक्शन लढवत असताना आपला एक विचार शेतकऱ्यांचा विचार हा कायम स्वरूपी पुढे जाण्यासाठी आपल्याला या चॅनल बरोबर राहायचे या उमेदवारा बरोबर राहायचे आणि मग या सगळ्या उमेदवाराच्या पाठी आपण राहायला पाहिजे सरपंच पदासाठी साऱ्या गावाने विचार करून दिलेला होता आणि सारा गाव सांगत जसं काम ऐकणारा असलं पाहिजे हे मी गोष्ट करीन सारे गावाचं काम ऐकणार असलं पाहिजे कोणतरी आता म्हणलं की पोलिसाला धरलं
सांगितलं आता तर धरलं तर पाहिजे धरून सांगितलं पाहिजे हे काम करू ते काम करू आणि ते करायचं काम त्याची जबाबदारी म्हणून जे जे उमेदवार आहे ते दत्ता भाऊने असेल आमच्या नानाने असेल आपण सगळ्यांनी विचार करून या ठिकाणी उभं केले उमेदवार या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी तुम्ही आपण सगळ्यांनी मोठ्या ताकदीने राहिले आणि ही ताकद रोहित दादापर्यंत यायची.